क्रांती मोर्चाच्या वतीनं आमच्या प्रमुख मागण्या ज्या 58-59 मोर्चामध्ये ज्या युवकांनी आपला स्वतःचा जीव गमावला, परंतु हे आरक्षण मिळत असताना सर्व जाती सर्व धर्माच्या लोकांनी ह्या मोर्चाला 58 मोर्चाला सहकार्य केलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ज्या आरक्षणाला स्थगिती दिली, संभाजीराजेने सांगितलं की जखमेवर मीठ चोळण्याचं काम कुणी करू नये आणि होणारी पोलीस भरती तरी थांबवा, विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्या, या सर्व मागण्यांसाठी आम्ही शांततेनं हा मोर्चा किंवा निवेदनाचा अवलंबलेला मार्ग आहे, परंतु या उपरीनं झाल्यास तमाम मराठा हा ह्या सर्व गोष्टीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत तुझ्या मनस्थेमध्ये आहे, तर ती पाळी मराठ्यावर येऊ नये म्हणून पार्लमेंटमध्ये असेल संभाजीराजेने विधेयक मांडलं, पवारसाहेबांनी त्याच्यावर तोडगा काढतील, मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली, आणि निश्चित आम्हाला 2 दिवसामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून आम्ही माननीय कलेक्टरला निवेदन द्यायला जातो. काल ग्रामपंचायतच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की जे शासनानं पोलीस भरती 13% जी घोषित केलेली आहे किंवा ती कायद्यानुसार ती टिकणारी नाही आहे, त्यामुळं पूर्ण ती भरती पोलीस भरती थांबविण्यात यावी. त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थिनींचे सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे की ॲडमिशनचा, तो ताबडतोब ॲडमिशन त्यांना देण्यात यावं. सुप्रीम कोर्टामध्ये सर्व समाजांच्या ना आरक्षण देऊन इतर सवलती थांबवलेल्या आहेत, परंतु मराठा समाजावर हा अप्रत्यक्षरित्या अन्याय आहे. तर ताबडतोब सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण स्थगित करावं, आरक्षण द्यावं आणि खंडपीठासमोर हा विषय लवकरात लवकर घेऊन हा विषय संपवावा. त्याचबरोबर कोल्हापूरचे संभाजीराजे, त्याचबरोबर साताऱ्याचे उदयनराजे भोसले या दोघांनी एकत्र येऊन हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करावा, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. समाजामध्ये अस्वच्छता पसरली आहे, महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चा झाले आणि 49 युवकांनी या आरक्षणासाठी बलिदान दिला, सर्व पक्षांनी सहकार्य करून आरक्षण दिलेलं असताना, हायकोर्टात टिकलेलं असताना सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाली, त्यामुळे त्याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरक्षणात स्थगिती मिळाली, परंतु शासनाने पोलीस भरतीचा टूम काढला, परंतु पोलीस भरती आमच्या मराठा समाजाला समावेश घेतल्याशिवाय भरती करू नये अशी आमच्या सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. विद्यार्थ्यांचे ॲडमिशन चालू आहेत, लास्टचा विद्यार्थी ॲडमिशन मिळेपर्यंत या जिल्हाधिकाऱ्यांनी या शासनाने विद्यार्थ्यांना ॲडमिशन देणं गरजेचं आहे. त्यामुळं असे अनेक विषय आहेत मराठा समाजाच्या, त्या आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी निवेदन देतोय, परंतु ह्या पुढील आंदोलन सगळे गनिमी गावेन होतील ह्याचा संपूर्ण ठपका हे महाराष्ट्र शासनावर राहील. मध्ये तुम्ही बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर मराठा समाजाचा उद्रेक होत आहे, वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे प्रत्येक व्यक्ती मराठा समाजाचा आपल्या आपल्या परीने आपलं आंदोलन करत असताना आज मराठा क्रांती मोर्चाने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय की राज्य सरकार जी पोलीस भरती करत आहे ती खऱ्या अर्थानं 13% राखीव ठेवला असं गृहमंत्री जरी म्हणत असतील तर ते वास्तविक न होणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती पूर्ण भरती राज्य सरकारने स्थगिती करावी आणि ज्या मुलांची आता ॲडमिशन आज तुम्ही बघितलं असेल की विद्यापीठामधली माहिती घेतल्या, पहिल्या ज्या सुरुवातीला काही ज्या ॲडमिशन मराठा समाजाच्या मुलांची झालेली आहेत ते तसेच आहे, पण आता नवीन ॲडमिशनला स्थगिती दिलेली आहे. तर ते ॲडमिशन खरं तर राज्य सरकारने लवकरात लवकर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेऊन आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी एक निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं जो कायदा केंद्रात बनवायची जबाबदारी ज्या खासदारांवर आहे, त्यामुळे राज्यसभेतले आणि केंद्रातले लोकसभेचे जे काही खासदार आहेत त्या सर्व खासदारांना आम्ही समाज म्हणून, कारण का मतदान करताना त्या सर्व खासदारांना मराठा समाजाने मतदान करून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडलेलं आहे, तर त्या सर्वांची जबाबदारी आहे खरं तर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करण्याची. हे संभाजी महाराज असतील, उदयन महाराज असतील, हे नेतृत्व करतील, पण त्यांच्याबरोबर जे 48 खासदार आहेत वेगवेगळ्या समाजाचे जरी असले तर त्या सर्वांना सुद्धा मराठा समाजाने आजवर सहकार्य करण्याची भूमिका असल्यामुळं त्या सर्वांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदी साहेबांवर